देवी आई। चलो एक स्टोरी टाक तो मैंने कल दी। हे व्हाट्सअप यूट्यूब, वेरी गुड मॉर्निंग। तर आपण निघालो आहे पुण्याला, तर मॉन्सूनची फर्स्ट राईड आणि मॉन्सूनचं नाव घेताच पाऊस चालू झाला रे बाबा। ये रे पावसा तुला देतो पैसा। तर सुंदर अशी पहाट वर्सोवामधून, चांगलं वातावरण झालेलं आहे। तर चला आता पलवायची मुंबईची ट्रॅफिक भेटणे अगोदर। हॅलो वाशी अँड टाटा मुंबई, भेटू 2 दिवसानंतर। अर्ली मॉर्निंग राईडचे फायदे, यू स्कीप द मुंबई ट्रॅफिक ड्यूड। नवी मुंबई पोचताच पाऊस चालू झाला रे। शुभम भाऊ झोपला की काय? तर पावसाळी म्हटल्यावर लोकांच्या डोक्यात एकच विचार असतो, धबधबे किंवा घाट। म्हणूनच मी निघालोय आपलं पुण्याला वरंदा घाट भोरमध्ये, आणि तेजस आणि त्याचे 2 आणखी मित्र आहे, ते येत आहे कराडवरून। तर भोर गए पणघट में होणार आहे। ओहो BMW GS, चल याचं सस्पेन्शन लावू काय? हॅलो खंडाला, आता मस्त लोणावळाचा घाट चालू होणार आहे, मस्त ट्विस्टीज असणार, इथे पाऊस पण नाही आहे जास्त। अरे रे 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 रे, जा भाई जा तू ट्रकवालं। चलो मंदिर, थोड़ा दर्शन करून निघा। चलो काय झालं रे बाबा, काहीतरी गडबड दिसते। शायला लपडा झाला रे, ट्रक पलटलेला आहे। तर पुढे रास्ता बंद आहे, पण डोंट वरी, अपने को सब रास्ता निकालने को आता है, यही होते हैं बाइकर्स के फायदे। चलो थोड़ा थोड़ा एडवेंचर आराम से, मगर 2 व्हीलर असले मुले आपल्याला निघायला भेटलं, 4 व्हीलरचे लागले असेल सगळे अडकले असेल। चलो फायनली जबरदस्त फॉग, वेलकम टू जन्नत। सही है, खतरनाक क्लाइमेट आहे इथे खंडालामध्ये, काहीच दिसत नाही, टोटली फॉग डाऊन, मस्त आहे। चलो हॅलो इक्विरा आई, तर पहिला स्टॉप इथेच घेणार, थोडं चाय पितोय, फर्स्ट ब्रेक। ओके ओके दॅट वॉज अ क्विक ब्रेक, आता पटपट निघतोय पुढे। तेजस पण आता पोचणार आहे पुण्याला म्हणून। चलो येतोय एक्युरा आई, नंतर उद्या भेटतोय येताना परत। ओके आता डायरेक्ट भेटू पुण्यामध्ये, बघा। हॅलो पुणे, 390चा फुल फायदा, बहुतेक मला वाटते 1 तासात मी पोचलो असणार पुण्यामध्ये लोणावळामधून। जबरदस्त परफॉर्मन्स बाय KTM ॲडव्हेंचर 390, मजा आली। बस पुण्याची ट्रॅफिक नाही लागली पाहिजे, लिटल बिट ऑफ ट्रॅफिक एज एक्सपेक्टेड, चलता है। आता लागणार बोगदा, कतराज टनल फर्स्ट टाइम। ओके इथे स्पोर्ट्स बाईक पाहिजे रेव करायला।
चला चलो बाहर पड़ा यानी पलवा आता टाटा कटराज 20 किलोमीटर असणार बहुतेक बोर ओके पावसा परत आलास तू ठीक आहे ओके चला पोचलोय वाटे बोरला फ्रेश एक घंटा लेट है तू ओके टाइम टू हेड फर्दर नाउ टू आवर डेस्टिनेशन भाई संभाल के क्रॉस करो तर इथे अजून 50 किलोमीटर आहे पण त्याच्या आधी आम्ही पहिला स्टे बघणार आहे बॅग्स बिग्स ठेवून मग नंतर वरंदा घाट वाव मस्तच वातावरण आहे इथे यार आणि भोरला शिरल्यास मुसळधार पाऊस चालू पण बरं वाटतंय इथे मस्त क्लायमेट आहे थंड ओके चला तर आमचा स्टे बुक झालेला आहे दिगेवाडा वारंड गावमध्ये आहे चाय चक्का लचकलं रे काहीतरी लचकलं टायर प्रेशर काय खतरनाक वाजतो टायर प्रेशर लागते एटीएस ऑन आहे आई जवली चायला बेकार वाचलो पाठी मागे पण ऑफ रोड आहे हे बघा असे अरे अरे ठीक आहे चला पोचलोय आपला दिगेवाडा हे समोरच आहे आपलं स्टे हे आमचे बाईक आहे लागलेले आहेत 3 एक ॲडव्हेंचर 390 250 आणि हंटर आणि हे दिगेवाडा चांगलाच वाडा आहे तुम्हाला दाखवतो थांबा जरा ही माझी नवीन शूज वॉटरप्रूफ आहेत पण वॉटरप्रूफ नाही आहेत ती हे आजचे मित्रमंडळी रूमची अवस्था एकदम खराब आहे ओके बंग बेड्स आहे चला बाहेर जाऊया आता चला टेरेस वर काय बघूया हा सुंदर असा नजारा हा जबरदस्त चलो गाइस लेट्स एक्सप्लोर वरंदा घाट थोडं जेवण झोप झाली होती म्हणून लेट झालेलं आहे घाट चालू झाला आहे मला वाटतं पुढेच असेल
वाह जस्ट सो ब्यूटीफुल, पूर्ण सह्याद्री दिसता है, शांति सुकून नहीं देखी थी। चला पुढे जाऊया आता। कावल्या किल्ल्यावर पोचलो पण वाटेल ना मी ट्रॅकिंग करू कारण लेट झालं आहे, 5:30 वाजले। शिट यार, बघूया काय करतो आता।